ओबीसीचे राजकीय आरक्षण राज्य आणि केंद्र संबंधित विविध मागण्या आवाहनावर चर्चा करण्यासाठी आज नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले. ओबीसीचे राजकीय आरक्षण राज्य आणि केंद्र संबंधित विविध मागण्या आव्हानावर चर्चा करण्यासाठी आज नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार आणि भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व पक्षातील ओबीसीचे आमदार, ओबीसी समाजाचे शेकडो प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले आहे. ओबीसी समाजाच्या प्रश्नावर राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जात असून ओबीसी समाजापुढे अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. तर ओबीसी समाजातील संघटित समाज निर्माण करण्याची गरज असून ओबीसी समाजातील नागरिकांना संघर्ष करण्यासाठी तयार करावे लागेल असे आवाहन भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करायची असेल तर संविधानातील 1950 कायदा बदलावा लागेल. यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल. त्यामुळे यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावे लागेल असे मतही यावेळी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी विविध पक्षातील ओबीसी आमदारांनी आपले विचार व्यक्त केले. आणि तिथपर्यंत आम्ही ही लढाई नेली नाही आणि उद्या आमचं आरक्षण सगळं संपलं, एकीकडे खासगीकरण झाल्यानंतर तर मग त्याचं काय. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असेल तर मी तिकडेच त्याच्या जोडे चपला काढून आलेलो. इथं मी समाज म्हणून आलेलो, इथं समाज म्हणून आलेलो आणि माझ्या ओबीसी समाजावर जिथं अन्याय होईल त्या अन्यायाच्या विरोधात नाना पटोले नेहमी आवाज उचलेल आणि माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका सातत्यानं नाना पटोलेची राहील, ही प्रामाणिकपणे ग्वाही या ठिकाणी. मी आपल्या सगळ्यांना या निमित्ताने एवढं सांगतो की या मंचाचा वापर जो सत्तेमध्ये आपण या समाजाच्या भरोशा गेलेलो आहोत, या समाजाला न्याय मिळाला पाहिजे हा खुर्चीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी उपयोग केला पाहिजे एवढीच प्रेमाची सल्ला मी सगळ्यांना देतो आहे. मी या ठिकाणी आपण जवळपास शेती व्यवसायामधले लोक आहोत, आज शेती व्यवसायामध्ये पण मोठ्या प्रमाणात अडचणी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्याच्याबद्दलचंही एक चांगलं धोरण राज्याच्याही सरकारने आणावं आणि केंद्राच्याही सरकारने आणावं जेणेकरून शेती ही प्रॉफिटेबल आली पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपाययोजना आणि त्या आरक्षणापुरतच नाही. या 36 जीआर काढण्याकरता निर्णय घेतला, संपूर्ण जीआरही काढले, ओबीसी मंत्रालयही काढलं, पण जोपर्यंत देशामध्ये ओबीसी मंत्रालय होत नाही तोपर्यंत या खालच्या मंत्रालयाला वरच्या मंत्रालयाकडून सपोर्ट मिळत नाही. जसं दिल्लीमध्ये अनुसूचित जाती जमाती मंत्रालय आहे, आदिवासी मंत्रालय आहे, त्याचा सपोर्ट या मंत्रालयाला मिळतो, महाराष्ट्राच्या मंत्रालयाला मिळतो, त्याप्रमाणे ओबीसी मंत्रालय मात्र दिल्लीत झालं पाहिजे ही मागणी सुद्धा आपण त्या ठिकाणी केंद्राकडे लावून धरली आहे. आज नॉन क्रिमिनलची मर्यादा ही वाढवली गेली पाहिजे. आपल्या ओबीसी समाजाच्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी राज्य आणि केंद्राच्या आता अनेक मागण्या लिहिल्या आहेत, त्या मागण्या वाचण्यात काही हे नाही आहे. पण आता आपल्या एरणीवर काय आला आहे, आपल्या एरणीवर आता राजकीय आरक्षण आला आहे आणि या राजकीय आरक्षणाला संपूर्णपणे वाचवण्याकरता मागच्या सरकारच्या काळात आणि या सरकारच्या काळातही स्वतः मी सुप्रीम कोर्टमध्ये आहे, मी इंटरव्हेन्शन केलाय, माझा वकील पर्सनल वकील प्रत्येक तारखेवर उभा राहतो कारण ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण त्या ठिकाणी थांबलं पाहिजे, वाचवलं गेलं पाहिजे. आज काय परिस्थिती आहे, आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं हे नागपूर जिल्ह्याचं अधिवेशन होतं. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बबनराव तायवाळे सर होते. उद्घाटक म्हणून या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे नानाभाऊ पटोले होते. अनेक आमदार, अनेक खासदार आणि मंत्री या कार्यक्रमाला आले. या कार्यक्रमाचं उद्देश एकच आहे की या ज्या ओबीसीच्या मागण्या आहे केंद्र सरकारकडे असो या राज्य सरकारकडे असो, या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पटलावर आमच्या या ओबीसीच्या मागण्या या जनप्रतिनिधीच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचाव्या आणि ओबीसींना न्याय मिळावा आणि ओबीसीच्या मागण्या सरकारच्या माध्यमातून मान्य व्हावा, याच हेतू या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनाच्या मागे आहे. सर्वात प्रथम तर आमची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. ओबीसींच्या जे वसतिगृह आहे, आतापर्यंत बीजेपीनं 36 दिले, काँग्रेसनं 72 केले,
पण वास्तविक पाहता अजूनपर्यंत एकही हॉस्टेल त्या ठिकाणी निर्माण झालं नाही आहे. आणि जोपर्यंत हॉस्टेल निर्माण होतील नाही, वसतिगृह निर्माण होतील नाही, तोपर्यंत या ग्रामीण क्षेत्रातला होत करू शिक्षित आणि त्याला काहीतरी बनायचं आहे, करायचं आहे अशा व्यक्तीला जर आपल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध जर झालं नाही तर ते विद्यार्थी शहरामध्ये येऊन शिकणार नाही. हा त्यामागचा एक उद्देश आहे की जास्तीत जास्त प्रमाणात आणि लवकरात लवकर जूनपर्यंत जर या महाराष्ट्र सरकारने वसतिगृह अंमलात आणले नाही आणि त्याच्या ॲडमिशन सुरू जर केल्या नाही तर त्या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून खूप मोठं आंदोलन त्या ठिकाणी वसतिगृहासाठी उभारण्यात येईल. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.